सन्माननीय सदस्य रवींद्र दंगेकर साहेब. माननीय अध्यक्ष सांगतो, माझ्या पुणे शहरातील पूरग्रस्त वसाहत असेल आणि त्या जेवढ्या पूरग्रस्त वसाहती आहेत काही नागरिकांनी गरजेपोटी बांधलेलं घराचं 3 पट दराने प्रॉपर्टी टॅक्स लागलेला आहे. त्यासाठी सातत्यानं नागरिकांनी निवेदन दिलेत, अर्ज दिलेत, लेखी हरकती सुद्धा नोंदवले आहेत आणि कित्येक दिवस झालं ह्या प्रक्रियेला, पण अजूनपर्यंत ज्या ज्या नागरिकांना 3 पट टॅक्स लागलाय त्यामध्ये नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला नाहीये. सदर महानगरपालिकेने लावलेला अन्यायकारक कर हा तत्काळ रद्द करण्याची मागणी तिथल्या नागरिकांनी वारंवार केलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अवैध बांधकाम केलेल्या व नवी मुंबई महानगरपालिका प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या अवैध बांधकामांना त्या भागातील महानगरपालिका असेल, सरकार असेल, तिथली शासकीय कर माफ करून राज्य शासनाने त्यांना दिलासा दिलेला आहे. आमची एवढीच मागणी आहे त्याच्यामध्ये की आमच्या भागातील त्या भागातील असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक दत्ता भैरट आणि विविध ठिकाणतील जे पूरग्रस्त भागातील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी सातत्यानं मागणी केली की पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील ज्या पद्धतीनं कर माफ केले त्याच पद्धतीनं ह्या पुणे शहरामध्ये पूरग्रस्त वसाहतीमध्ये टॅक्स माफ करण्यात यावा. तसेच पुणे शहरातील हिगणे खुर्द असेल, माणिकबाग असेल, विश्रांतवाडी असेल, रामनगर असेल, आंबिलोडा झोपडपट्टी असेल, जून 2024 रोजी अचानक पडलेल्या पावसाने शहरातील पूरस्थिती निर्माण झाली. ओढे नाले पात्रे तुडुंब भरल्यामुळे पुराचे पाणी थेट घरे सोसायटी आणि दुकानासह नागरी वस्त्यांमध्ये शिरलेले होते. अचानक पडलेल्या पावसामुळे परिसरातील सुमारे 500 कुटुंबांना या पुराचा फटका बसला. तर आंबिलोडा येथील पुराचे ओढ्याला आलेला पूर सीमा भिंत पडून पावसाचे पाणी थेट आजूबाजूच्या घरामध्ये घुसून अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. 200+ दुकानांमध्ये पावसाळी पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे झालेले नुकसान, धायरी वडगाव बुद्रुक सारख्या मोठ्या नदीला जोडणाऱ्या नाल्याचे पात्राचे खोलीकरण व रुद्धीकरण तसेच भिंत संरक्षण भिंत देखील उभारण्याचे अनेक वर्षापासून मागणी होत आहे. सदरतील भागातील ओढे व नाल्याचे पात्र अरुंद असल्याने दरवर्षी पावसाळ्यात परिस्थिती निर्माण होत असतानाही प्रशासनाने त्याकडे कुठली अपयोजना आखण्याची आवश्यकता होती पण ती केलेली दिसत नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपये नाले सफाई खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात शहराचे विविध भाग जलमय आणि वाहतुकीला कोंडी निर्माण होते. जलमय स्थिती रोखण्यासाठी स्ट्रॉम वॉटर लाईनच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे जोर देण्याचे प्रशासनाकडे प्रस्ताव दिलेला आहे. त्याचबरोबर बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, पण त्यासाठी खासगी मिळकतींसाठी वाहणाऱ्या पाण्याची वाट अडवल्याच्या अनेक ठिकाणी केल्यामुळे पुणे तुंबण्याचे प्रकार घडत आहेत, पुणे जलमय होत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नाले व ड्रेनेजची सफाई कामे करण्यासाठी काढलेल्या लाखो रुपयाच्या निविदा महापालिका प्रशासन नाले सफाई झालेले करीत असलेला दावा तरी अचानक पडलेल्या पावसामुळे वडगाव शिरी परिसर अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे. महानगरपालिका दावा खोटा ठरलेला आहे. पावसाळ्यापूर्वी कामाचे ऑडिट करण्याची आमची मागणी आहे. पुणे शहरातील जुन्या वाड्यांचे प्रश्न कायम आहेत. पुणे शहराचा विकास झपाट्याने होत असला तरी मालक भाडेकरी वाद आणि कागदपत्राच्या अडचणी बांधकाम नियमावलीचे अडथळे आदी विविध कारणामुळे
वाड्यांचा पूर्ण विकास प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाने 17 पेठेतील वाड्याचे संरक्षणाचे काम सुरू केले असून सर्वे करताना वाड्याची संख्या, वाड्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, वाड्याचे मोजमाप, धोकादायक वाड्याची संख्या, धोकादायक वाड्यात राहणाऱ्या कुटुंबांची संख्या घेतली जात असून या सर्वेमध्ये 97 वाडे अति धोकादायक तसेच नजीकच्या काळात धोकादायक ठरू शकतात असे 138 वाडे असल्याचे या सर्वे समोर आलेले आहेत. तसेच सन 1992 मध्ये शनवारवाडा पातळेश्वर आगाखान पॅलेस 100 मीटर परिघात बांधकामावर मर्यादा लादल्यात, त्यामुळे जुन्या वाड्याचा पूर्ण विकास प्रश्न रखडलेला आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील जुन्या वाड्यांच्या पूर्ण विकासाला गती देण्यासाठी एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमधील तरतुदीमध्ये दुरुस्त करून 1 मीटर मार्जिनची अट रद्द करण्याबाबत स्थानिकांकडून मागणी होती, पण त्याकडं सरकारकडं सातत्याने मागणी करून बी त्याच्याकडं सरकारचं दुर्लक्ष होतंय. राज्यात कुठे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या मदतीकरता धावतात ते अग्निशामक दलाचे जवान. जून 2024 मध्ये अचानक पडलेल्या मुसळधार पावसात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महापालिका अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेत. अग्निशामक दलाचे जवान मदतकार्य अखंडपणे काम करून पावसाने साचलेल्या पाण्यातून अनेक नागरिकांची सुटका केलेली आहे आणि आगीतून बी सुटका करतात. नेहमी एखाद्या आपत्कालीन काळामध्ये हे अग्निशामक दलाचे सगळे सेवक काम करत असतात, तर त्यांना विशेष भत्ता व देण्यात यावा. शेवटचा विषय माझा, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतीमधील 500 चौरस फुटापर्यंत चटई क्षेत्र असलेल्या सदस्यांना मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता. सदर निर्णयाच्या अनुषंगाने पुणे महानगर क्षेत्रातील 500 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी जागेत असलेल्या सदनिकांना मालमत्ता करातून मुक्त करण्याबाबत कारवाई करणार शासनाकडून विलंब होत आहे. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे निवेदन मागणी केलेली आहे. तसेच विधानसभेमध्ये सातत्याने विविध आयोगाद्वारे शासनाकडे मागणी केलेली आहे. शासनाने निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबामुळे स्थानिक जनतेमध्ये पसरलेला असंतोषाचे व संतापाचे वातावरण मुंबई महानगरपालिका व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंत घरांना मालमत्ता करात ज्याप्रमाणे करमाफी करण्यात आली त्या धर्तीवर पुणे शहरामध्ये 500 चौरस स्क्वेअर फूट घरांना करमाफी करण्यात आमची मागणी आहे. तसंच एक हा विषय याच्यामध्ये बसतो का नाही, पण रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. तसंच रिक्षा टॅक्सी चालकांना जीवन विमा कवच देण्यात येईल. चालकांना व त्याच्या कुटुंबाला मोफत वैद्यकीय उपचार देण्याकरता तरतूद करण्यात येईल. मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व मुलांच्या कौशल्य विकासासाठी उपक्रम, स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य आदी घोषणा केल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या घोषणा कागदावर जायला और त्यावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. फक्त घोषणा करून रिक्षा व टॅक्सी चालकांना स्वप्न दाखवून त्यांची फसवणूक केली आहे, त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तसेच रिक्षा टेम्पो पासिंग साठी 50 रुपये लेट फी रोजचा दंड आहे, तो भरणं शक्य होत नाही. सरकारने ह्याची नोंद घ्यावी आणि सरकारी पातळीवर जे पासिंगचे 50 रुपयाचे दंड आकारले ती आज 2-2, 3-3 वर्ष रिक्षा आणि टेम्पोची पासिंग झाली नाही. त्याच्यामध्ये 1000 रुपये आज रिक्षा चालकांना टेम्पो चालकांना भरावे लागणार आहेत. हा मोठा जजिया कर आहे. हा कर माफी कर हा न लागता त्यांच्यावर शासनाने ताबडतोब त्या पासिंग दंडावर ताबडतोब स्थगिती देऊन ह्या विषयाला रिक्षा चालकांना दिलासा द्यावा एवढी मी शासनाला ह्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो.